मान तालुक्यातील दिवडगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाची यात्रा आजपासून सुरू झाली आहे। यासाठी दिवड ग्रामपंचायत व दिवड ग्रामस्थांनी पंचक्रोशीतून येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत। याविषयी सरपंच अर्चना संजय कुमार सावंत यांच्याशी संवाद साधला। नमस्कार, मी सौ अर्चना संजय कुमार सावंत, लोकनियुक्त सरपंच दिवड। सालाबाद प्रमाणे या वर्षीही म्हसोबा देवाची यात्रा दिवडगावामध्ये संपन्न होत आहे। ही यात्रा दिनांक 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत आहे। दिवड ग्रामपंचायतकडून या यात्रेचे व दिवडगावाकडून सर्व नागरिकांकडून अत्यंत छान असे नियोजन झालेले आहे। यामध्ये आपण दिवड ग्रामस्थांकडून आणि ग्रामपंचायतीकडून गावामध्ये स्वच्छता केलेली आहे, झाडे झुडपे काढणे तसेच रोगप्रतिकार बंधक फवारणी करण्यात आलेली आहे, पावडर टाकलेली आहे। आरोग्य सेवेसाठी आपण आरोग्य सेवा अखंड आरोग्य सेवा यामध्ये देणार आहे यात्रेमध्ये। तसेच पाणीपुरवठ्याचेही नियोजन केले आहे, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या यात्रेमध्ये हजारो भाविक दरवर्षी येत असतात, त्याचप्रमाणे या वर्षीही यात्रेचे नियोजन झाले आहे। भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी दिवड ग्रामस्थांनी पूर्णपणे तयारी केली आहे। समस्त दिवड ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्याकडून पंचक्रोशीतील सर्व नागरिक व भाविक यांना मी सरपंच या नात्याने यात्रेसाठी आमंत्रित करत आहे आणि सर्व यात्रेत उपस्थित राहणाऱ्या भाविकांचे आणि नागरिकांचे दिवड ग्रामपंचायतीकडून आणि समस्त दिवड ग्रामस्थांकडून हार्दिक स्वागत करते। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।